नमस्कार, आपले स्वागत आहे कूल किचनमध्ये। चायनीज आणि सूप हे दोन्ही जेव्हा आपण एकत्र विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं ते म्हणजे मंचाव सूपचं। ते हॉटेलमध्ये आपण गेल्यावर अतिशय छान लागतं आणि सगळ्यांना खूप आवडतं, पण तसंच्या तसं सूप आपण आज घरी करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपण एक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यात जरासं तेल घालायचं आहे। या तेलावर आता आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे घालायचं आहे। त्याचबरोबर अगदी थोडासा कांदा घालायचा आहे। हे सगळं आपल्याला एकदा व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला खमंग करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकताय कांदा, आलं, लसूण छान जरासं ब्राउनिश खमंग झालेलं आहे। यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालूयात। इथे आज आपण वापरलेलं आहे बारीक चिरलेली फरसबी, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेलं गाजर। या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित एकदा परतून घ्यायच्या आहेत आणि मग आपण ह्याच्यात मशरूम घालूयात। आता तुम्ही बघितलं असेल आपण भाज्या सगळ्या अगदी बारीक चिरलेल्या आहेत। सो जर तुम्हाला मंचाव सूप करायचं असेल तर त्याची मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्या भाज्या ज्या काही असतील त्या अगदी बारीक व्यवस्थित चॉप करून घ्यायच्यात। आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेलं मशरूम। मशरूम जरी शिजल्यावर एकदम कमी होत असलं, आकाराने श्रिंक होत असलं, तरी पण ते चिरताना तुम्हाला बारीकच चिरायचं आहे। या सगळ्या भाज्या आता आपल्याला साधारण 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। यासाठी आपण पातेल्यावर झाकण ठेवूयात आणि याला 1 ते 1.5 मिनिट शिजवून घेऊयात। 1.5-2 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूयात भाज्या शिजल्यात का। या भाज्या आपण बारीक चिरल्यामुळे लवकर शिजतील, पण आपल्याला एकदम पिठ्ठ अशा मऊ शिजवायच्या नाही आहेत, तर ह्याचा थोडासा क्रंच किंवा बाईट राहायला पाहिजे। आता आपण या सूपमध्ये पाणी घालूयात। पाणी घालून भाज्या उकळल्यामुळे याचा नॅचरलीच व्हेज स्टॉक तयार होईल, पण जर तुम्हाला नॉनव्हेज सूप करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यात चिकन स्टॉक आणि श्रेडेड उकडलेलं चिकन घालू शकता। आता पाण्याबरोबरच आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेली हिरवी कॅप्सिकम किंवा सिमला मिरची। सिमला मिरची ही खूप लवकर शिजते, त्यामुळे आपण ती बाकी भाज्यांबरोबर परतलेली नाही आहे, तर ती आपण आता पाण्यात उकळायच्या वेळी घातलेली आहे। आता आपण या पाण्यामध्येच म्हणजे सूपमध्ये घालूयात शेजवान चटणी। शेजवान चटणी साधारण आपल्याला 1 ते 1.5 चमचा घालायची आहे आणि शेजवान चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहे। त्याचबरोबर आपण घालूयात रेड चिली सॉस। तुम्ही रेड किंवा ग्रीन तुमच्या चॉईसनुसार वापरला तरी चालेल। त्याचबरोबर आपण घालूयात थोडासा सोय सॉस। आता आपण सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात, म्हणजे याला छान उकळी यायला चालू होईल। आता आपण यामध्ये घालायचं आहे साधारण खायचा छोटा चमचा व्हिनेगर। व्हिनेगरमुळे छान अशी एक आंबटसर थोडीशी चव येते, जी या सूपसाठी खूप गरजेची आहे। त्याचबरोबर आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार थोडीशी साखर आणि चवीनुसार थोडं मीठ। मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे सॉसेस वापरलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असतं। सो तुम्ही मीठ वापरताना आत्ता अगदी थोडं घाला, जर गरज असेल तर तुम्ही जास्त मीठ घालू शकता नंतर। परत एकदा आपण सूप व्यवस्थित मिक्स करूयात आणि मग ह्याला उकळायला ठेवूयात। आता तुम्ही बघू शकताय आपलं सूप छान उकळायला लागलेलं आहे, म्हणजेच ते व्यवस्थित तयार झालेलं आहे। आपल्या भाज्याही व्यवस्थित आता शिजलेल्या आहेत, तर आता शेवटची स्टेप आपण ह्याला कॉर्नस्टार्च लावूयात, जेणेकरून ह्याला छान एक थिकनेस येईल। इथे आपण 1.5 चमचा कॉर्नस्टार्च घेतलेलं आहे आणि ते अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यात कुठलीही गाठ राहणार नाही आणि मग ते हळूहळू आपण सूपमध्ये ओतायचं आहे।
सूप मध्ये ओतल्यावर मात्र सूप सतत आपल्याला एक साधारण मिनिटभर ढवळत राहायचं आहे, नाहीतर कॉर्नस्टार्चच्या खाली गाठी होतात. कॉर्नस्टार्च घातल्यानंतर आता आपलं सूप व्यवस्थित उकळलेलं आहे आणि ते सर्व्ह करायला एकदम तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पातीचा जो हिरवा भाग आहे कांद्याच्या पातीचा तो यामध्ये सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यावर घालायचा आहे. असं हे रेस्टॉरंट स्टाईल एकदम चटपटीत खमंग मंचाव सूप तुम्ही मस्तपैकी तळलेले कुरकुरीत नूडल्स घालून सर्व्ह करा. मग बघा, घरचे तुमच्यावर एकदम खुश होतील आणि परत कधीही रेस्टॉरंटसाठी हट्ट करणारच नाहीत. तर आजची आपली मंचाव सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.